24 तासात नेमकं काय घडलं, नेमकं काय बिघडलं याबद्दल तुम्हाला 24 तास अपडेट ठेवण्यासाठी तुम्हाला जय महाराष्ट्रच्या टीमसोबत घेऊन जाणार आहोत थेट फील्डवर. जय महाराष्ट्रचा हा फील्ड रिपोर्ट. सुरुवात करूयात हज यात्रेपासून. केंद्र सरकारने हज यात्रेवरील अनुदान बंद करण्याचा निर्णय घेतला. या वर्षापासून हज यात्रेकरूंना केंद्र सरकारकडून कोणतंही अनुदान मिळणार नाहीये. केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी हज यात्रेचे अनुदान बंद करणार असल्याची माहिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने 2012 साली 2022 पर्यंत टप्प्याटप्प्याने हज यात्रेचे अनुदान बंद करण्याचे आदेश दिले होते. हज यात्रेच्या अनुदानाची रक्कम यापुढे शैक्षणिक सक्षमीकरण आणि अल्पसंख्याक समाजातील मुलांच्या कल्याणासाठी खर्च करण्यात येईल असे नक्वी यांनी सांगितले आहे. दरवर्षी लाखो लोक हजची यात्रा करतात. यावर्षी सुद्धा भारतातून तब्बल 1,75,000 लोक हज यात्रेला जाणार आहेत, पण सरकारकडून त्यांना कुठलंही अनुदान मिळणार नाहीये. हा निर्णय म्हणजे अल्पसंख्याकांना सक्षम करण्याच्या धोरणाचा एक भाग असल्याचं यावेळी केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आलंय. कॅमेरा पर्सन मंगेश बेंडल बरोबर सचिन गाड, जय महाराष्ट्र. अलीकडे पेट्रोलचे जे दर आहेत ते दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहेत. आज मुंबईतील पेट्रोलचा दर जो आहे तो 79.09 रुपये हा दर आहे, आणि हे दर जे आहेत ते दिवसेंदिवस वाढत आहेत, आणि ह्याचा फटका जो आहे तो सामान्य मुंबईकरांना किंवा सामान्य लोकांना बसताना दिसून येतोय. आपण पाहू शकता पेट्रोल पंपावरती कशा प्रकारे हे दर चालू आहेत. आपण अंधेरीतील पेट्रोल पंपावरती आता आहोत, आणि अंधेरीतील पेट्रोल पंपावरती आज 79.08 रुपये हा दर आहे, तर ठाणेमध्ये 79.21 रुपये हा दर आहे. हे दिवसेंदिवस दर का वाढत आहेत, ह्याची कारणं काय आहेत हे सामान्यांना लोकांना माहीत नाही आहे. त्याचबरोबर सन 2013 साली सर्वात जास्त दर हा 83.62 रुपये होता, आणि त्यानंतर हा या वर्षाचे दर आहेत जर आपण मे एप्रिलपासून पाहायला गेलं तर दर जे आहेत ते दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहेत. त्यामुळे कुठच्याही प्रकारचे दर हे खाली येताना दिसून नाही येत आहेत, पण ह्याचा फटका जो आहे तो सर्वसामान्य लोकांना लागतोय. खिसा पेट्रोलसाठी खिसा खाली करावा लागतोय. मात्र हे दर का वाढत आहेत, हे दर वाढण्याची नेमकं कारणं काय आहेत हे अद्यापही सामान्य लोकांना माहीत नाही आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक गुप्तासह विशाल पाटील, जय महाराष्ट्र, मुंबई. राज्य शासनानं आगामी शैक्षणिक वर्षापासून परभणी जिल्ह्यातील तब्बल 14 शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये 12 शाळा जिल्हा परिषदच्या तर 2 खाजगी शाळांचा समावेश आहे. या 14 शाळांमध्ये पटसंख्या 10 पेक्षा कमी असल्यानं शिक्षण विभागानं राज्य सरकारला ह्या शाळा बंद करण्याचे प्रस्ताव पाठविले होते, आणि राज्य शासनानं ते मंजूर देखील केले. या शाळेतील शिक्षकांचा समावेश अन्य ठिकाणी केले जाणार आहे. खरं तर गेल्या अनेक वर्षापासून इंग्रजी शाळांची संख्या वाढल्यामुळं जिल्हा परिषदच्या शाळांना विद्यार्थी भेटत नव्हते. त्यात ग्रामीण भागांची स्थिती तर आणखीन बिकट आहे. त्यामुळं राज्य शासनाला आता गरज आहे जिल्हा परिषदच्या शाळांना अत्याधुनिक बनवण्याची. व्हिडिओ जर्नलिस्ट सय्यद खिजरसह नझीर खान, जय महाराष्ट्र, परभणी. राष्ट्रवादी काँग्रेसनं आज तुळजापूरपासून हल्ला बोल मोर्चाला सुरुवात केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे, अजित पवार, सुनील तटकरे, धनंजय मुंडे ही अख्खी फौज आज या मोर्चाच्या निमित्तानं उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आली होती. यांनी सकाळी तुळजाभवानीचं दर्शन घेतलं आणि सरकारच्या विरोधामध्ये तुळजाभवानीच्या मंदिराच्या समोर गोंधळ घातला, आणि त्यानंतर ही सगळी फौज उस्मानाबाद शहरामध्ये आली. शहरामध्ये भव्य असं मोर्चाचं आयोजन केलं होतं. या मोर्चाला संबोधित करताना अजित पवार आणि धनंजय मुंडे यांनी सरकारवर कडाडून टीका केली. हे सरकार जर वेळेत जागं झालं नाही तर ह्यांना जागा दाखवावी लागेल अशा शब्दात अजित पवारांनी सरकारवर टीका केली. कॅमेरामन सुजित शिंदेसह मी ज्ञानेश्वर पतंगे, जय महाराष्ट्र, उस्मानाबाद. वाशिम जिल्ह्यात पंचायत राज समिती दाखल होत असल्यामुळे गेल्या अनेक दिवसापासून जिल्ह्याभरात मोठी चर्चा होती. आज मात्र पंचायत राज समिती जिल्ह्यात दाखल झाली असून पुढील 3 दिवस पंचायत राज समिती वाशिम जिल्हा दौऱ्यावर असणार आहे. याकरिता जिल्हा परिषद यंत्रणेने प्रशासकीय कामाची सर्व स्तरावर पूर्तता करून तसेच इमारतीची सुद्धा रंगरंगोटी केली आहे. तसेच परिसरात मोठ्या प्रमाणात स्वच्छता करण्यात आली आहे. 28 विधानसभा सदस्य व उपसचिव दर्जाचे 4 अधिकारी व 5 प्रतिवेदक तथा समिती प्रमुखांचे सिव्य सहायक असा मोठा ताफा असलेली पंचायत राज समिती उद्या सकाळी 10 वाजतापासून या समितीच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. तसेच या समित्यांचे विविध गट करून जिल्ह्यातील पंचायत समितीला भेटी देणार आहेत. त्यामुळे आता जिल्ह्याभरातील यंत्रणा सज्ज झाली असून कर्मचाऱ्यांची मात्र चिंता वाढली आहे. या भेटीदरम्यान नेमके काय काय घडते हे पाहण्याची जिल्हाभरातील जनतेला आता उत्सुकता लागली आहे. कॅमेरा पर्सन विनोद साबळेसह विशाल राऊत, जय महाराष्ट्र, वाशिम.
पिंपरी चिंचवडमध्ये आता वातावरण तापलेलं आहे. भाजप आणि शिवसेना समोर आलेली आहे. 425 कोटीच्या टेंडरमध्ये 90 कोटीचा घोटाळा भाजप सत्ताधाऱ्याने केलेलाचा आरोप आता शिवसेनेच्या नगरसेवकांनी केलेला आहे. नुकताच एका पत्रकार परिषदेमध्ये खासदार आढळराव पाटील आणि खासदार श्रीरंग बारणे यांनी जो आरोप केलेला होता त्याला उत्तर देताना शहराध्यक्ष भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांनी संपूर्ण हा आरोप फेटाळून लावत हे सर्व आरोप खोटे असल्याचे सांगत शिरूरचे खासदार आढळराव यांच्यावर सरसंघान केलेलं आहे. मात्र या पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आणि शिवसेना एकत्र सत्तेत असताना हे आता राजकारण तापू लागलेलं आहे. गणेश दुडम, जय महाराष्ट्र, पिंपरी चिंचवड. पंचगंगा नदी प्रदूषण प्रश्नी जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी आज आयुक्तांना मोठा दणका दिलेला आहे. आयुक्तांना या नदी प्रदूषणाप्रसंगी ज्या इथे जबाबदार झालेल्या आणि त्यांच्यावरती ठपका ठेवलेला आहे आणि त्यानुसार आज 133 कलम अन्वये आयुक्तांना नोटीस बजावण्यात आलेली आहे आणि सुनावणीला उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. खरं तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कशा पद्धतीनं पंचगंगा नदी प्रदूषित होते. अशा प्रकारचे लहान मोठे बारण आले आहेत ते पंचगंगा नदीमध्ये थेट मिसळताना आपल्याला पाहायला मिळतात आणि यामुळेच आहे ती पंचगंगा नदी पंचगंगा की गटारगंगा अशी म्हणावी अशी या ठिकाणी वेळ आलेली आहे. खरं तर या नदीचं पाणी कोल्हापूर शहरापासूनची पुढे जी गावे आहेत ती गावे पितात आणि 2012 कावीच्या साथीनं सुमारे 38 जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर पालिका प्रशासन जागे होईल आणि काहीतरी उपाययोजना हाती घेईल अशा पद्धतीची अपेक्षा होती. मात्र पालिकेकडून कोणत्याही उपाययोजना हाती घेण्यात आलेल्या नाहीत आणि त्यामुळे पंचगंगा नदीचं प्रदूषण आज घडीलाही अशाच पद्धतीनं सुरू आहे. आणि तक्रारदार दिलीप देसाई यांनी केलेल्या मागणीवरून आता जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी आहे ती महानगरपालिकेला नोटीस बजावलेली. आता महानगरपालिका यावर काय उत्तर देणार हेच पाहावं लागेल. कॅमेरामन संदीप पाटीलसह ज्ञानेश्वर साळुंके, जय महाराष्ट्र, कोल्हापूर. औरंगाबाद शहरातील दुःखद आणि अत्यंत वेदनादायक ही घटना आहे. करण किशोर गुंजाळ या 14 वर्षीय मुलाचा गळ्याला फास लागून मृत्यू झालेला आहे. करण किशोर गुंजाळ हा 8वीमध्ये शिकतो. काल दुपारच्या वेळेस घरातील दुसऱ्या मजल्यावर झोका बांधलेला होता. तो झोका खाळण्यासाठी करण दुसऱ्या मजल्यावर पोहोचला होता आणि त्याच वेळेस त्या झोक्याचा दोर गळ्याला लागून त्याचा मृत्यू झाला. घरातील इतर मंडळी खालच्या मजल्यावर होती. त्यांना या घटनेबाबत कुठलीही माहिती नव्हती. मात्र थोड्या वेळानंतर आवाज दिल्यानंतर आवाज काय येत नाही हे पाहून घरती मंडळी वरच्या मजल्यावर पोहोचले आणि तेव्हा करणची प्राणज्योत मावळल्याचं समोर आलेलं आहे. या घटनेनंतर संपूर्ण औरंगाबाद शहरामध्ये खळबळ उडालेली आहे. जर्नलिस्ट महेश बागस, माधव सावरगावे, जय महाराष्ट्र, औरंगाबाद. आंघोळ करताना गिझरमधून खरं तर लाईटचं करंट बसल्याने एका युवक डॉक्टराचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज नाशिकच्या गंगापूर रोड परिसरामध्ये घडलेली आहे. डॉक्टर आशिष काकडे असं या युवकाचं नाव आहे. खरं तर आशिष हा एकटाच घरी राहत होता. आशिष जेव्हा सकाळी आपल्या बाथरूममध्ये खरं तर आंघोळ करत होता, आशिषने ज्यावेळेस गिझरला हात लावलं आणि गिझरच्या माध्यमातून म्हणजे गिझरमध्ये जे करंट उतरलेलं होतं तेच करंट पाण्याच्या माध्यमातून खरं तर आशिषला बसलं आणि आशिषचं जागीच मृत्यू झाल्याची घटना आज घडलेली आहे. खरं तर या संपूर्ण घटनेनंतर या परिसरामध्ये हळहळ व्यक्त होताना आपल्याला बघायला मिळतोय. कारण आशिष हा अत्यंत तरुण होता. आत्ताच कुठेतरी तो मेडिकलचं शिक्षण पूर्ण करून जे आहे डॉक्टर झालेला होता. या संपूर्ण घटनेची माहिती ज्यावेळेस स्थानिकांनी पोलिसांना एकूणच कळवलं त्यावेळेस पोलिसांनी घटनास्थळी येऊन आशिषचा जो मृत्यूदेह आहे तो नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये हलवलं आणि आत्ता कुठेतरी पोस्टमार्टमचा रिपोर्ट आलेला आहे. त्याही रिपोर्टमध्ये आशिषचा जो मृत्यू आहे तो लाईटचं करंट लागल्यामुळे झाल्याचं उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यामुळे आंघोळ करताना सुद्धा किती काळजी घेणं गरजेचं आहे ते खरं तर या सगळ्या घटनेवरनं आपल्याला बघायला मिळतोय. मी किरण गोटूर, जय महाराष्ट्र, नाशिक. मौलाना तिथला शिक्षक असून त्याचं नाव जे आहे मौलाना साहेब फारुखी असं या बलात्कारी नराधमाचं नाव आहे. या नराधमाने जे आहे अश्लील चित्रफित मोबाईलवर चित्रफित दाखवून जे आहे
अनेक वेळा या मुलीवर पीडित मुलीवर बलात्कार केल्याची उघडकीस आलेली आहे. एकूणच पाहता त्याच पद्धतीनं ज्या पीडित मुलीची जी लहान बहीण होती त्या बहिणीवर सुद्धा या मौलानाने अत्याचार केल्याचंही या तक्रारीमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. त्याच पद्धतीने आता या घटनेमध्ये आणखी दोन मुलींच्या नातेवाईकांनी जे आहे इतवारा पोलीस स्थानकामध्ये या मौलानाने अत्याचार केल्याची तक्रार जी आहे इतवारा पोलीस स्थानकामध्ये दिलेली आहे. हा जो आरोपी जो मौलाना आहे नराधम जो आहे अद्याप पोलिसांच्या जाळ्यामध्ये सापडलेला नाही, तो अद्याप फरार आहे. इतवारा पोलीस स्टेशन जे आहे कर्मचारी आहे त्याला तपास घेत आहे. या घटनेमुळे जे आहे मौलाना जे शिक्षक आहे त्याच्यावर संताप व्यक्त करण्यात येत आहे. कॅमेरामन गिरीश साहेब खंदारे, जय महाराष्ट्र, नांदेड. हिंगोली जिल्ह्यातील औंढा वसमत तालुक्यात काही गावांना भूकंपाचे धक्के काल सायंकाळी जाणवले. पिंपळदरी का आमदरी वखंजाळ या गावातही भूकंपाचे धक्के जाणवल्याने या नागरिक जे आहे भीतीच्या वातावरणात होते. त्यांनी रात्रभर जे आहे बाहेर जागून काढले. लहान लेकरं देखील भयभीत झाले. तर काल संध्याकाळी झालेल्या सौम्य भूकंपाच्या धक्क्यात पिंपळदरी आणि पांगरा सिंधे या गावाला एका पाठोपाठ 3 भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याचे नागरिक सांगतात. याविषयी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांना विचारले असता या भूकंपाची नोंद लातूर कार्यालयाला आणखीन झालेली नसल्याचे सांगितलेले. त्यांनी सांगितले की या भागात जे भूगर्भातून आवाज येत असून ते लावाचा प्रकार असू शकतो. अशा धक्क्यामुळे आणि आवाजामुळे जे नागरिक भयभीत झाले असून जिल्हाधिकारी यांना नागरिक सांगतायत की यांना पर्याय व्यवस्था करून द्या अशी मागणी नागरिक करत आहेत. बालाजी पाठक, जय महाराष्ट्र, हिंगोली. पुणे जिल्ह्यामध्ये ATM सेंटर फोडण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याचे चित्र सध्या पाहायला मिळते. रात्रीच्या सुमारासामध्ये या ठिकाणी ATM मशीनच्या समोर ATM सेंटरच्या बाहेर गाडी आडवी लावून गॅस कटरच्या साहाय्याने चोरी झाल्याचे प्रकार या अगोदर घडलेले आहेत. कारण की एकंदरीत आपण पाहिले की ज्या ठिकाणी सुरक्षा रक्षक नाही आहे त्यामुळे अशा घटनांमध्ये कुठेतरी वाढ होण्याचे चित्र सध्या पाहायला मिळते. एकंदरीत आपण पाहिले की ज्या पद्धतीने नोटबंदी झाल्यानंतर कुठेतरी ATM सेंटरवरती मोठ्या प्रमाणात ताण निर्माण झाला होता. आता या ठिकाणी त्यानंतर कुठेतरी नागरिकांना मोठा त्रास त्या ठिकाणी करावा लागला होता. आता अशा प्रकारे ज्या ATM सेंटरमध्ये सुरक्षा रक्षक नाही आहे, सुरक्षा गार्ड त्या ठिकाणी नेमणूक नाही आहे, त्यामुळे कुठेतरी चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना चित्र सध्या पाहायला मिळते. या सेंटरच्या बाहेर ATM सेंटरच्या बाहेर सुरक्षा रक्षकाची नेमणूक करावी, त्या ठिकाणी असलेले CCTV व्यवस्थित करावे अशीच मागणी कुठे या ठिकाणी होताना चित्र सध्या पाहायला मिळते. त्यापासून तुषार बांगरसह सुनील तिकडे, जय महाराष्ट्र, खेड, पुणे. बुलढाणा जिल्ह्यामधील चिखली तालुक्यात या ठिकाणी किनी नाईक नावाचं गाव आहे आणि या गावात लगत असल्या ठिकाणी वन परिक्षेत्र आहे. वन परिक्षेत्रामधील असलेले वन्यजीव प्राणी जे आहेत त्यांच्या जीवाला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला असल्याची धक्कादायक घटना या ठिकाणी घडली असल्याचं गावकऱ्यांच्या सांगण्यावरून आपल्याला या ठिकाणी कळते आहे. किनी नाईक गावामध्ये अनोळखी 2 युवक त्या ठिकाणी गेल्या काही दिवसा अगोदर आले आणि गावामध्ये आल्यानंतर त्यांनी त्या गावाचे ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून संपूर्ण शूटिंग त्या ठिकाणी केली. गावाची शूटिंग करत असताना त्यांनी त्या ठिकाणी वन परिक्षेत्राची देखील मोठ्या प्रमाणात शूटिंग केली आहे. त्यामुळे शूटिंग करत असताना गावकऱ्यांनी त्या ठिकाणी बघ्याची भूमिका घेतली होती. एवढंच नव्हे तर वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी देखील याकडे कुठलंही लक्ष दिलेलं नाही आहे. त्यामुळे कुठेतरी आता वन परिक्षेत्रामध्ये असलेले वन्य प्राणी यांच्या शिकारीसाठी हे 2 लोक या ठिकाणी आले होते का, अशा प्रकारचे तर्कवितर्क या ठिकाणी काढण्यास आपल्याला पावास मिळत आहेत. परंतु आता त्या 2 लोकांवर कारवाई व्हावी यासाठी गावकऱ्यांनी कंबर कसली आहे. एवढंच नव्हे तर गावकऱ्यांनी वन परिक्षेत्र अधिकाऱ्याकडे त्या 2 लोकांची तक्रार देखील केली आहे. या घटनेची संपूर्ण माहिती स्थानिक पोलिसांना देखील दिली आहे. परंतु पोलिसांनी आणि वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी अजूनही त्यामध्ये गंभीर दखल घेतलेली नाही आहे. परंतु बुलढाणा जिल्ह्यामध्ये वन्य प्राणी असतील मोठ्या प्रमाणात त्यांची कमी या ठिकाणी होताना आपल्याला पाहावयास मिळत आहे. त्याकडे वन परिक्षेत्र अधिकारी दुर्लक्ष तर करतातच, परंतु आता बाहेरून 2 लोक जर का येऊन वन परिक्षेत्राची संपूर्ण ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून त्या ठिकाणी शूटिंग घेऊन जाऊ शकतात तरी त्याची भनक देखील या ठिकाणी वन परिक्षेत्र अधिकाऱ्याला लागत नाही. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वन अधिकाऱ्याचं दुर्लक्ष असल्याचं आपल्याला या घटनेवरून कळत आहे. परंतु आता किनी नाईक या गावाच्या ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्या 2 जणांवर कारवाई करावी आणि ते 2 जण नेमके या ठिकाणी कशाला आले होते, ड्रोनच्या माध्यमातून त्यांनी कशाची शूटिंग घेतली याचा छडा लावण्यात यावा अशा प्रकारची मागणी करताना आपल्याला आवाज मिळत आहे. जर का हे 2 लोक त्या ठिकाणी ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून वन परिक्षेत्राच्या मध्ये असलेल्या वन्य प्राण्यांची जर का या ठिकाणी शूटिंग करण्यात आले असते तर त्यावरून आता आपण सांगू शकतो की कुठंतरी आता वन परिक्षेत्रामध्ये वन्य प्राणी यांच्या जीवाला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झालाय. तरी आता या ठिकाणी गावकऱ्यांच्या मागणीनुसार त्या 2 व्यक्ती कोण होते,
त्यांच्यावर आता कडकची कडक अशी कारवाई करावी अशी मागणी जोर धरताना आपल्याला आवाज मिळतोय. राहुल खंडारे, जय महाराष्ट्र, बुलढाणा. मुंबई महापालिकेने 24 वॉर्डामधल्या हॉकिंग आणि नॉन हॉकिंग झोनच्या यादी जाहीर केली आहे आणि या यादीमध्येच राज ठाकरे यांचा कृष्णगुंज रस्त्याचा समावेश करण्यात आला आहे, जो केळुस्कर मार्गावरचा गल्ली आहे. आणि त्याचबरोबर MB राऊत मार्ग, जो राज ठाकरेंच्या ज्या मागच्या गल्लीवर आहे, त्या दोन्ही रस्त्यांना हॉकिंग झोनमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. आणि या महापालिकेच्या सत्ताधारी आणि त्याचबरोबर प्रशासनानी ही जाणीवपूर्वक मिळून या सगळ्या घडामोडी केलेल्या आहेत अशा पद्धतीचा आरोप मनसेचे कार्यकर्ते करत आहेत. आणि त्याचबरोबर मनसैनिकांनी आरोप करताना हेही म्हटलंय की रेल्वे स्टेशनच्या बाहेरील हॉकर्सला मनसे स्टाईलने हाकलून दिल्याने मुंबई महापालिकेतील सत्ताधारी आणि त्याचबरोबर पालिका प्रशासनाने जाणीवपूर्वक राज ठाकरेंच्या गल्लीवरचे हे दोन्ही रस्ते हॉकिंग झोनमध्ये समाविष्ट केले आहेत. जर पालिकेला आणि जर सत्ताधाऱ्यांना एवढाच जर आपल्या ताकदीचा विश्वास असेल आणि जर ताकद दाखवायची असेल तर आणि राज ठाकरेंना जाणीवपूर्वक टार्गेट करायचं असेल, जे सेलिब्रिटी या फेरीवाल्यांच्या बाजूनी उभे राहिले आहेत त्यांच्या घराच्या बाहेर हॉकिंग झोन निर्माण करा अशा पद्धतीचं आवाहनही मनसेच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मनुष हेमंत बिर्जे, जय महाराष्ट्र, मुंबई. जळगावच्या MIDC परिसरात असलेल्या गीतांजली केमिकल या केमिकल कंपनीमध्ये दोन केमिकल एकत्र करत असताना 8 दिवसांपूर्वी भीषण स्फोट झाला होता. या स्फोटामध्ये 7 जण गंभीररित्या भाजले गेले होते. या गंभीर भाजल्या गेलेल्या कामगारांना मुंबई इथं उपचार सुरू होता आणि उपचारादरम्यान एक एक करून आता 5 कामगारांचा दुर्दैवी असा मृत्यू झालेला होता. या गीतांजली केमिकलमध्ये 280 कर्मचारी काम करत होते, त्यापैकी 80 कर्मचारी हे कायमस्वरूपी कामावर होते तर 200 कर्मचारी हे 300 रुपये रोजाने ठेक्या पद्धतीने काम करत होते. आता कंपनी पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे, त्या कंपनीला प्रशासनानं सीलसुद्धा लावलेला आहे, त्यामुळे 80 जे कायमस्वरूपी कामगार होते त्यांचे वेतन सुरू आहे, मात्र 200 कामगारांचं वेतन हे पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे या कामगारांवरती उपासमारीची वेळ आल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. या कंपनीचा 33 वर्षाचा इतिहास पाहिला तर या कंपनीमध्ये 3 वेळा भीषण स्फोट झाले होते आणि 9 जणांचे बळी गेले होते, मात्र त्यानंतरसुद्धा प्रशासनाने याकडे का दुर्लक्ष केलं असा सवाल केला जातो आहे. जर त्याचवेळी कारवाई केली गेली असती तर आता या जणांवरती, या कामगारांवरती बळी जाण्याची वेळ आली नसती आणि हे परिवारसुद्धा उद्ध्वस्त झाले नसते. गीतांजली केमिकलसारख्या अनेक कंपन्या आजही धोकेदायक पद्धतीने आपल्या कर्मचाऱ्यांकडनं काम करून घेताना आपल्याला बघायला मिळत आहे. त्यांच्यावर शासनाने आता नियंत्रण आणावं, चौकशी करावी आणि अशा कंपन्यांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी आता होऊ लागली. व्हिडिओ जर्नलिस्ट अमेसह शुभदा नेवे, जय महाराष्ट्र, जळगाव. कोकणातील जगप्रसिद्ध हापूस आंब्याला ओखी वादळाचा फटका बसेल अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली होती. त्यांचा अंदाज आता तंतोतंत खरा ठरू लागलाय, कारण हापूस आंब्याची वाढ खुंटते की काय अशी स्थिती कोकणामध्ये निर्माण झाली आहे. कोकणातील हा हापूस आंबा जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये परदेशात निर्यात होतो. अशा वेळेला फळ मोठं होणं अपेक्षित होतं, पण सगळ्या ठिकाणी तसं काही झालेलं नाहीये. गेल्या वर्षी सुद्धा हापूस आंबा हा चांगला होईल अशी अपेक्षा असताना अवकाळी पाऊस पडला होता आणि त्यावेळेला सुद्धा हापूस आंब्याचं मोठं नुकसान झालं होतं. यावेळेला आंब्याला पुन्हा एकदा मोहर येणं अपेक्षित असतं, पण यंदा ओखी वादळामुळे मोहर सुद्धा लांबणीवर गेलेला आहे, त्यामुळे नवीन मोहर कधी येईल हे सध्या इथल्या बागायतदारांना सांगता येत नाहीये. त्यामुळे हापूस आंबा नक्की किती होईल किंवा कधीपर्यंत होईल हे सांगणं सध्या कठीण जातंय. वातावरणामध्ये दरवर्षी जर बदल होत असेल तर आंबा बागायतदार काय करणार असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेला आहे, त्यामुळे पर्यावरणाचं रक्षण करणं हाच एकमेव उपाय आपल्या हातात आहे असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. मुश्ताक खान, जय महाराष्ट्र, रत्नागिरी. इतिहासाचा वारसा लाभलेल्या पुणे जिल्ह्यामध्ये पुरातन वास्तू इतिहासाची आठवण करून देतात. आपण या ठिकाणी पाहू शकता की खेड तालुक्यातील दिलावर खानची जी दर्गा आहे त्या दर्ग्याची जी अवस्था आहे ती दुरावस्थ झालेली आहे. एकंदरीत आपण पाहिलं की ज्या पद्धतीने ही जी वास्तू आहे ती शासनाच्या ताब्यामध्ये आहे, त्यामुळे कुठेतरी या वास्तूला शासनाने या वास्तूला राष्ट्रीय महत्त्व जोपासले असल्याने ही वास्तू पुरातन खात्याच्या ताब्यात आहे. परंतु शासनाच्या दुर्लक्षामुळे ही वास्तू विकासापासून वंचित राहिली असल्याने या वास्तूची पडझड होऊन त्याचे मूळ सौंदर्य नष्ट होऊ लागले आहे. कळसाभोवती जंगली झाडीच रुपये उगवली असून वास्तूची जी नक्षीदार दगडे आहेत ती सुटू लागली आहेत.
दुर्लक्षित होत चाललेल्या या वस्तूला गतवैभव प्राप्त करण्यासाठी शासनाने दुरुस्तीचे काम हाती घेतले होते, परंतु या दरम्यान फक्त कळसाचे काम झाले, मात्र उर्वरित कामाचा मात्र या ठिकाणी दुर्लक्ष झाल्यामुळे त्या ठिकाणी या वास्तूची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे. एकूण जाऊन पाहिलं की ज्या पद्धतीने या या वास्तूच्या भिंती आहेत, या भिंतीवरती असलेले दगड आहेत, ते दगड मात्र सुटू लागलेले आहेत. त्या कळसा वास्तूच्या वरती झाडं उगू लागली आहेत, त्यामुळे कुठेतरी या वास्तूचे मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाल्याचं चित्र सध्या या ठिकाणी पाहायला मिळतं. पावसाळ्यामध्ये सुद्धा या वास्तूच्या मोठ्या प्रमाणात जी अवस्था आहे ती मात्र बिकट झालेली असती. एकूण जाऊन पाहिलं की ज्या पद्धतीने ही वास्तू आहे हे एक इतिहासाचं प्रतीक मानलं जातं, त्यामुळे कुठेतरी या वास्तूची लवकरात लवकर दुरुस्ती करावी किंवा हे जी वास्तूची दुरुस्ती लवकरात लवकर करून किंवा शासनाकडे ज्या पद्धतीने वास्तूची दुरुस्ती केली जात नाही आहे, कुठेतरी स्थानिकांकडे याची मागणी केली जाते की ज्या पद्धतीने जी दुरुस्ती होत नाही आहे त्या पद्धतीने स्थानिकांकडे याची दुरुस्ती करण्याची द्यावी अशी मागणी आता कुठेतरी नागरिकांना चित्र सध्या पाहायला मिळते. कॅमेरापर्सन तुषार वांगर, सर सुनील तिकडे, जय महाराष्ट्र, खेड, पुणे. राजापूर रिफायनरी प्रकल्प विरोधी संघटना आता आक्रमक होताना दिसते. कुठेतरी आता ठिकठिकाणी लोक बसलेली आहेत, आपापल्या गावामध्ये ठाण मांडून बसलेली आहेत. काल अशोकजी वालम यांना सकाळी अटक झाल्यानंतर त्यांची तब्येत खालावली होती, त्यानंतर देखील त्यांना राजापूर कोर्टामध्ये 2:30 हजर करण्यात आलं होतं. त्यानंतर ज्यावेळेस त्यांना पुन्हा अटक करण्यात आली त्यानंतर देखील रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले. त्यांच्या छातीमध्ये दुखू लागल्यानंतर ते अस्ताव्यस्त झाल्यानंतर देखील सकाळी पोलिसांनी राजापूर येथे आणण्यासाठी देखील त्यांना स्ट्रेचरवरती आपल्या गाडीमध्ये आपल्या वाहना म्हणजे पोलीस वॅनमध्ये स्ट्रेचरवरती त्यांना घेऊन आणण्यात आलं आहे. राजापूर कोर्टाच्या समोरचा परिसर आपण संपूर्ण वातावरण जे आता छावणीचं स्वरूप झालेलं दिसून येत आहे. कोर्टाच्या समोर न्यायालयाच्या समोर देखील पब्लिक जमा झालेले आहे. नेमकं कारण काय, कारण कुठेतरी प्रशासन जोर जबरदस्ती करते का किंवा शासन जोर जबरदस्ती करते का असं आता चित्र दिसून येऊ लागलं आहे. गावामध्ये आपापल्या गावामध्ये सर्व ग्रामस्थ ठाण मांडून बसलेले दिसत आहेत, त्यामुळे कुठेतरी प्रकरणाला वेगळं लागलं वळण लागतंय का असं दिसून येतंय. त्यामुळे आता प्रकल्पग्रस्तांची भूमिका नेमकी काय असणार आहे हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. गोकुळ कांबळे, जय महाराष्ट्र, राजापूर. दौंड शहरात झालेल्या गोळीबारामध्ये 3 जणांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. SRP कॅम्प मधील पोलीस शिपाई संजय शिंदे याने हा गोळीबार केल्याची माहिती समोर येत आहे. संजय शिंदे यानं प्रशांत शिंदे, गोपाळ शिंदे आणि अनिल जाधव या तिघांवर गोळीबार केल्यामुळं या तिघांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. यामुळे शहरात आता मोठी खळबळ उडालेली असून शहरामध्ये तणावाचं वातावरण आहे. यामुळं आता दौंड शहरातील नागरिकांच्या जीवाला मोठ्या प्रमाणात धोका असल्याचंच आपल्याला दिसून येत आहे. दादा थोरात, जय महाराष्ट्र, दौंड. बिग बॉसच्या 11व्या सीझनची विजेती ठरलेली शिल्पा शिंदे हिने आता मराठी बिग बॉसच्या सूत्रसंचालन करण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दिसणार का असा प्रश्न विचारला असता आता डेली सोपमध्ये जास्त काम करणार नाही, सूत्रसंचालन करण्याची संधी मिळाल्यास अवश्य करेल. मराठी बिग बॉस सुरू होणार असल्याचं सलमाननं सांगितलंय. मराठी बिग बॉसचं सूत्रसंचालन करण्यासाठी रितेश देशमुख याचं नाव चर्चेमध्ये होतं, त्यामुळं सूत्रसंचालन आता रितेश देशमुख करणार की अभिनेत्री शिल्पा शिंदे हे पाहणं औचित्याचं ठरेल. कॅमेरामॅन राहुलसह अभिजित माने, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई. दिवसभरात काय घडलंय, काय बिघडलंय याचा आढावा आपण घेतलाय जय महाराष्ट्रच्या टीमबरोबर. आता वेळ झाली इथेच थांबण्याची, तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज.